आपण बघितलं की अर्जुन पुरस्कारावर नाव कोरणारी मराठमोळी सारिका काळे यांना आपल्या भावना व्यक्त केल्या. कसा खडतर प्रवास होता ते बघितलं. यानंतर दुसरा विजेता ज्याला अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला आहे तो म्हणजे कुस्तीपटू पैलवान राहुल आवारे नाशिकवरून आपल्या सोबत आहेत. प्रशांत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे राहुलचं ते राष्ट्रकुल स्पर्धेतलं गोल्ड मेडल अजून सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. तिथं केलेली त्यानं जबरदस्त कामगिरी आणि त्यानंतर आलेला प्रकाश झोतामध्ये आलेला राहुल आणि आत्ता अर्जुन पुरस्कार त्याला मिळालेला आहे. काय भावना व्यक्त काय भावना आहे त्याच्या? खरं आहे संदीप तुझं की खरं तर बीडचा अत्यंत उत्साही उनाडक्या करणारा मुलगा म्हणून खरं ज्याची ओळख होती त्याच राहुल आवारेंना मिळवलेलं यश हे खरोखर नेत्रदीपक आहे. नरसिंग यादव, संदीप यादव यानंतर राहुलनं आपल्या देशाला तिसरा मोठा बहुमान मिळवून दिला. पण महाराष्ट्राचा राहुल हा पहिला कुस्तीगीर ठरला की जो जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये सुद्धा त्याने ब्रॉन्झ पदक मिळवलं. आज राहुल महाराष्ट्र पोलिसांच्या पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये ट्रेनिंग घेतोय, DYSP होतोय. राहुल, अर्जुन पुरस्कार, काय भावना आहे तुझ्या? निश्चितच खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. आज 15 वर्ष झालं ज्या गोष्टीसाठी मी धडपडत होतो आणि मला वाटतं अर्जुन पुरस्कार हा ज्यावेळी आपण अनेक पदकं जिंकतो त्याच्यामध्ये कॉमनवेल्थ असेल, जागतिक स्पर्धा असेल, एशियन्स असेल किंवा इतर चॅम्पियनशिप असतील, ह्या सर्व मिळून हा अर्जुन पुरस्कार दिला जातो. आणि मला वाटतं आत्तापर्यंत जेवढी मी पदकं मिळवली त्यांचं त्या पदकांचं आज भारत सरकारने दखल घेतली आणि मला जो पुरस्कार दिला त्याबद्दल खूप मला आनंद आहे. नक्कीच प्रवास खडतर तुझा, अत्यंत खडतर, इतका सोपा प्रवास नाही आहे. बीड मधला राहुल आणि आजचा राहुल, हा मधला कालखंड कसा डोळ्यापुढनं जातोय? गावी असताना आईवडिलांनीच मला कुस्तीचे धडे दिले. त्याच्यानंतर मी 2004 ला पुण्यात आलो आणि पुण्यात आल्यानंतर खरं माझ्या कुस्तीला सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी मी आंतरराष्ट्रीय स्तरावरती 2009 पासून मी ते आज 2020 पर्यंत तब्बल 12 वर्ष झालं मी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतोय. ऑलिम्पिकचं पदक सोडता मी बाकीचे सर्व टायटल्स जिंकलेत आणि मला वाटतं मध्यंतरी काही काळामध्ये अडचणी आल्या किंवा मी इंजुरी वगैरे झाल्या पण मी धीर सोडला नाही. आणि माझ्या गुरु जे हरिचंद्र बिराजदार मला हमेशा सांगायचे की अपयश जर आलं तरी आपलं कामही करत राहणे आणि मी त्यांच्या त्या सांगण्यावरती हमेशा कायम राहिलो आणि प्रामाणिकपणाने मी मेहनत करत राहिलो. पण शेवटी काय होईना माझ्या 10-15 वर्षाचा जो कालावधी होता, माझा स्ट्रगल होता, तो या 2-3 वर्षात मला जे परमेश्वराने मला जे मी काही केलं तर त्याची मला पोचपावती दिली. नक्कीच महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर ज्यावेळेस महाराष्ट्र केसरी आला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बऱ्याच वेळा असं होतं की खुराकसुद्धा न खाता तेही पैसे नसायचे, न अन्न खाता आम्ही झोपायचो, तरीही व्यायाम कधीच सोडला नाही. अशी वेळ, अशी परिस्थिती तुझ्यावरही कधी आली होती का? कसे होते ते दिवस? निश्चित मला सांगू वाटते की कारण की मी सुद्धा सामान्य आणि शेतकरी कुटुंबातलाच आहे. मी ज्यावेळेस पुण्याला आलतो त्यावेळेस कदाचित विश्वास बसणार नाही परंतु मी ज्यावेळेस तालमीत आलतो त्यावेळेस आमच्या त्या ठिकाणचे स्थानिक आमदार होते त्यांनी मला सुरुवातीला खुराकाच्या सोयीसाठी मला मानधन दिलं होतं कारण की घरची परिस्थिती तेवढी स्ट्रॉंग नव्हती आणि अशा भरपूर लोकांनी मदत केली. आणि नंतर मग मी स्वतः ज्यावेळेस चांगला झालो त्यावेळेस स्वतः मी कुस्त्या करून पैसे मला ज्यावेळेस मिळू लागले त्यावेळेस माझा खुराकाचा खर्च भागत होता. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये जसं की आपण पाहतो रेसलिंगसाठी कुस्तीसाठी जे किट्स असतात किंवा डाईट्स असतो किंवा जे शूज वगैरे असतात, तर मी सुरुवातीच्या काळामध्ये जे मला उपलब्ध होईल किंवा इतरांचे ज्यांचे मिळतील किंवा कधी न मिळतील म्हणजे अशा पद्धतीने माझे सुरुवातीचे दिवस होते. आणि मला आठवतं आहे मी की ज्यावेळेस नवीन तालमीमध्ये असताना मी माझ्या अंगावर जे ड्रेस पण मी मला वाटतं कमीत कमी 4-4, 5-5 वर्ष वापरत होतो किंवा ज्यांना कुणाला ते कपडे बसत नाहीत त्यांचे कपडे मी वापरत होतो. तर ही सुरुवातीची अशी परिस्थिती होती परंतु ह्या परिस्थितीची जाणीव होती आणि इस परिस्थितीची जाणीव ठेवून मी प्रामाणिकपणाने मेहनत करत राहिलो. संघर्ष कसा असतो हे तुझं ज्यावेळेस आपण जीवनपट बघतो त्यावेळेस लक्षात येतं. राहुल, आज एवढ्या सगळ्या संघर्षानंतर जे आईवडिलांनी बघितलेलं स्वप्न, तू केलेली मेहनत, रुस्तुमेंद हरिश्चंद्र बिराजदार यांचं असलेलं मार्गदर्शन आणि आज तू पोलीस दलामध्ये आज दाखल झालेला आहे पोलीस उपअधीक्षक म्हणून, अवघ्या काही दिवसात तू सेवेत हजर होईल, काय भावना आहे? आईवडील असतील, हरिश्चंद्र बिराजदार असतील, बिराजदार गेल्याच्या नंतर मला सांभाळा अर्जुन पुरस्कार विजेते काकापवार असतील, असंख्य लोक आहेत माझ्या यशा पाठीमागं की ज्यांनी मला खूप साथ दिली माझ्या संकटाच्या काळी. आणि मी एवढं पार करत असताना मला महाराष्ट्र शासनाने DYSP केलं, सरकारचंही मी मनापासून आभार मानल. आणि स्पेशली मला सांगावंसं वाटतं की मी आज अकॅडमीमध्ये आहे. या ठिकाणची शिस्त किंवा नियम खूप कडक असतात कदाचित आपल्या सर्वांना माहीत असेल, परंतु आदरणीय संचालक महोदया दोरजे मॅडम असतील, संचालक लांजेवार सर असतील, खांडवी सर असतील, या सर्वांनी मिळून मला या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने मला वागणूक दिली किंवा मला स्पेशली
व्यायामाचे साहित्य असतील, व्यायामाला सवलत असतील, या सर्व गोष्टी केल्या. आणि म्हणून मी या ठिकाणी मागच्या फेब्रुवारीमध्ये या ठिकाणी अकॅडमीमध्ये राहून मी एशियाचं पदक जिंकलं होतं. आणि त्यावेळीसुद्धा मला आल्याच्यानंतर सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने माझं अभिनंदन वगैरे केलं. तर खूप भारी वाटतं यावेळी की आपण एवढं सगळं करतो आहे, सगळे लोक आपल्याला नऊ असतात, एवढ्या वर्ष आपण केलेल्या प्रामाणिक मेहनतीचं चीज झाल्याचं समाधान वाटतं. प्रचंड राग तुला यायचा, तुझे सगळे मित्र बीडचे अजूनही सांगतात की राहुल हा प्रचंड राग यायचा, इमिजिएट रिॲक्ट व्हायचा. कसं काय तुझ्या या रागावर तू नियंत्रण मिळवलं? कारण कुस्तीचे डावपेच, या हालचाली, या सगळ्याच ठिकाणी राग येऊन न चालणं होतं. कसा बदल झाला स्वभावात? मी 2003 त्यावेळेस माझी मोठी बहीण एक्सपायर झाली, तेव्हापासून मी शांत झालो. नाहीतर माझी खोडकर किंवा रागीट अशी ओळख होती. आणि ती गेल्याच्या नंतर माझ्यात मला माहीत नाही पण काय फरक पडला, मी तिथून सिरियस झालो. आणि मला क्रिकेटची वगैरे आवड होती, मी क्रिकेट खेळायचो, वडील खूप त्या क्रिकेटमुळे मला मारायचे, पण मी जायचं. पण तो अपघात झाल्याच्या नंतर मी मग खूप सिरियस झालो आणि कुस्तीच करू लागलो. आणि 2004 मी पुण्याला हरिश्चंद्र बिराजदारांकडे आलो. एक संघर्ष कसा असतो हे आपल्याला लक्षात येत आहे की या एक संघर्ष आणि जिद्दीचा प्रवास. बोलता बोलता कधी कधी शब्द गैरवरून येतात, कंठ दाटून येतो, पण राहुलची जिद्द आज त्याला इथपर्यंत घेऊन आली. अर्जुन पुरस्काराचा मानकरी असलेला राहुल अवघ्या काही दिवसातच पोलीस उपाधीक्षक म्हणून सेवेत हजर होतोय. जागतिक स्तर, राष्ट्रकुल स्पर्धा आणि अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेता असलेला राहुल आज अर्जुन पुरस्काराने सन्मानित होतोय. भारत सरकारनं केलेलं त्याचं हे कौतुक त्याला नक्कीच प्रेरणा देऊन जात आहे. संदीप, अगदी. आणि अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी व्यक्त केलेल्या भावना आणि त्याचा जो संघर्ष होता तो सुद्धा आपण बघितलेला आहे. राहुल आवारे असतील, त्याचबरोबर सारिका काळे असतील किंवा दत्तू भोकनाळ असतील, यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्रातल्या नागरिकांना तुम्हा सगळ्या खेळाडूंचा अभिमान. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.